नमस्कार. काल मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाच्या बिलासंदर्भात माहिती दिली, ती म्हणजे गोव्यातली जी शेतजमीन आहे ती बाहेरील राज्यातील लोकांना विकायला मिळणार नाही. जर कोण शेतकरी असेल तरच त्या संबंधी तशी प्रक्रिया पार पडू शकते. आपल्या सोबत आहेत मुख्यमंत्री, आपण त्यांच्याशी याबद्दल बोलूया आणि त्यांना विचारलं की नेमका हा कायदा काय असेल आणि कशा तऱ्हेने असेल. काल तुम्ही सांगले की तुम्ही महत्वाचे एक बिल आणतात, त्यासाठी कॅबिनेटने त्याचा अप्रुव्हल दिला. नेमकी किती बिल असतात त्यांनी कसे असतात? बॅन ऑन एग्रिकल्चर लँड गोवा 2023 हे बिल आम्ही कॅबिनेटान पास केला. विधानसभेत हे बिल येऊपाचे असा. आम्ही पळयता की गोयची एग्रिकल्चर लँड ही खूप मोठ्या प्रमाणात नॉन एग्रिकल्चरिस्ट येऊन मोठ्या प्रमाणात घेऊपाक लागलेले आणि इन फ्युचर ते माती भराव घालून त्याचे कमर्शियल यूज त्याचो करपाक लागलो. गोयची शेती वाटोवपाक जाय, गोयचो हिरवेगार परिसर जो आसा हो जर आमकां सांबाळून दवरपाक जाय आसत आनी गोयची शेती मोठ्या प्रमाणात जर वाडयतली आसत जाल्यार गोंयातले एग्रीकल्चर जे आसा हे विकून उपयोग ना. त्या खातीर आमी म्हटला की हे एग्रीकल्चर जे आसा पळय विकपाक फक्त एग्रीकल्चरिस्टाकूच ते घेवपाक मेळटा, जेणे करून इंटेन्शन तो परत एकदा एग्रीकल्चरच करतलो. म्हणजे थंयसर भात शेती आसतली किंवा आनी कसली शेती आसली ती शेतीत लायतलो, दुसरे लावतलो. त्या खातीर ह्या बिलात म्हणजे विकपा खातीर तर बॅन केला, पण त्याच बरोबर एग्रीकल्चर लँड कन्वर्जनाकूय बॅन केल्लो आसा. हे फुडें भराव घालून कमर्शियल यूज करपा खातीर त्याचो मेळचलो म्हणून हे बील आम्ही कॅबिनेटात पास केला. गव्हर्नरा कडेन वचून ह्या असेंब्लीत इंट्रोड्यूस जातले. ह्या बिला खातीर म्हाका खूब कडल्यान म्हाका फोन करूनय लोक विचारपाक लागले आनी ह्या बिलाच्या बद्दल लोकांनी खूप आनंद व्यक्त केला की जेणे करून गोयची एग्रीकल्चर जे आसा हे वाटवले वयतले. खूप फाटल्या म्हणजे हांव 10 वर्सां 11 वर्सां जाले हांव राजकारणात आसा आणि हांव मायन्युटली पळयता की खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कडल्यान बिल्डर लॉबी आसतले, वेगवेगळ्या प्रदेशांतल्यान हांव स्पेसिफीक म्हणना की लोक येऊन जाता ते घेवपाक लागलेले आसा. म्हणजे जी किती जमीन मेळटा ती कवडी मोलाच्या आणि आमचे गोयकार शेतकरी गोयकार भाव कवडी मोलाच्या भावात आपली शेती आणि जमिनी विकूंक लागलेले आसा. आणि असे जर झाले असत जाल्यार म्हाका दिसता आमचे गोयकारांचे अस्तित्व हांगासर खंय तरी कमी जातले आणि भायले लोक खूप मोठ्या प्रमाणात जातले. गोयचे अस्तित्व, गोयची अस्मिताय, गोयची शेती, गोयचो हिरवेगार परिसर आणि गोयकारपण हे जर उरपाक जाय असत जाल्यार त्याच्या खातीर आणलेले हे बील असा. म्हणून म्हाका दिसता गोयकारपणाच्यो गजाली सांगपी जे आहा पळय न्हू ह्या सगळ्या जाणांनी ह्या बिलाक सपोर्ट करपाची गरज आसा आणि खऱ्या अर्थात गोयचे शेत आणि गोयचो परिसर हो दवरपा खातीर हे बील आम्ही विधानसभेत हाडला आणि मोठ्या प्रमाणात गोयचे लोकूय हाका सपोर्ट करतात. तर होते मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, यांनी सांगितलं की हे बिल कशासाठी आणण्यात आलेलं आहे आणि त्यामागचा हेतू हा काय आहे. चीफ रिव्ह्यू नेहमी सोबत ऋषिकेश पणसावंत.